तुम्ही करत आहे तुम्ही. अमित शाह सांगता का कायदा तोडायचं काम? कायदा मान्य नाही का? कायदा मान पाय लागू का तुमच्या पाया लागू? म्हणजे परवानगीनं भेटत स्टेज सुरू आहे काय? वा 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 टाळ्या वाजवारे सांगतो भाऊ. तुम्ही काय जब कायदा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही करत आहे? तुम्ही करत आहे अमित शहाच्या माझ्याकडे परवानगी आहे, परवानगी आमच्याकडे आहे. परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? आपली परवानगी आतापर्यंत भूम मागे गेला. परवानगी रद्द कशी झाली सर? माझं परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? कोणता फायदा आहे पाय तुम्ही? गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? हे परवानगी वाचताना परवानगी वाचताना कायदा आहे. जरा पाच मिनिट शांत. कायदा तोडतोय तुम्ही? कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो? आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली सर? आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु पाणी घ्या जरा शांत. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा मान पाय लागू का तुमच्या पाया लागू? पाया लागू का? हे परवानगी आहे रद्द झाली तर पत्र तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय. तुम्ही कायदा पायदळी तो आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. तुम्ही करत आहे तुम्ही. सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? तुम्ही करत आहे आमच्याकडे आहे. सर तसं नाही सर, ऐकून घ्या. कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतं आहे. ही परवानगी यांच्याजवळ आहे का? सांगा परवानगी दाखवा. अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना, दाखवा ना. आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय? वा 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 टाळ्या वाजवारे सांगतो भाऊ. वा 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 ऐकून घ्यायला लागलो. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायला भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ. नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलता? तुम्ही कसे बोलता? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं. दुसऱ्या त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसे काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही. आमच्या परवानगीला काही नाही. परवानगीचा टेबल ठेवला कशाला? दुसरे परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब. वाचा परवानगी नाही का? परवानगी आहे ना.
आमची परवानगी असताना आम्हाला युवकांनी देत. माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. नाही परवानगी मी असं बोलणार नाही. अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. परवानगीची गरज नाही असं म्हणा असतात. म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला. परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले. गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील बीजेपीचं. तुम्ही ते दाखव. तुम्ही त्यांची परवानगी इथं तू आम्हाला सांगता.